खरंतर तिरंगा हा एक त्या स्वराज्य महोत्सव जे आपल्याला राबवायचा आहे त्याच्यातला एक कार्यक्रम आहे हरघर तिरंगाचा. हरघर तिरंगाच्या बद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता स्वराज्य महोत्सवामध्ये आपण 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील शाळा असतील, प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, ग्रामपंचायत असतील, वेगवेगळ्या एन जी ओज असतील, संस्था असतील, लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतलेत. त्यामध्ये आता 9 ऑगस्टला म्हणजे उद्या आपण सर्व शाळांमध्ये समूह राष्ट्रगीतचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे त्यांच्या असेंब्लीचा तर दररोज होतच असतो, परंतु त्याला आपण आता स्वराज्य महोत्सवाचं स्वरूप देऊन आपण सगळ्या शाळेमध्ये उद्या समूह गानचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परवा शनिवारी संपूर्ण शाळेमध्ये प्रभात फेऱ्या झाल्या. काही शाळेने थोडं वेगळं नियोजन केल्यामुळे प्रभात फेऱ्या त्या 9 किंवा 10 ऑगस्टला घेणार आहेत, परंतु या कालावधीमध्ये संपूर्ण शाळेमध्ये प्रभात फेरीचं नियोजन आहे. 9 ऑगस्टला समूह राष्ट्रगानाचा कार्यक्रम आहे. 10-14 ऑगस्ट या दोन दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. जिल्हाधिकारी महोदयांना शहरामधला एक संगीत ग्रुप देऊन तयार केलेला आहे. आम्ही शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम तयार करतो आहे आणि एक शिक्षक म्हणजे शिक्षण विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा एक कार्यक्रम आपण या कालावधीमध्ये घेतो आहोत. स्वच्छता मोहीम या स्वराज्य महोत्सवामध्ये अपेक्षित आहे आणि स्वच्छता मोहिमेमध्ये आपण ग्रामपंचायत आहेत, शाळा आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, या सगळ्यामध्ये आपण परत एकदा तसं स्वच्छ शाळा सुंदर शाळामध्ये आपण शाळा स्वच्छ केलेत. जनसंजीवनीमध्ये आपण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ सुंदर केलेत. पशुसंवर्धनाचे सर्व दवाखाने स्वच्छ सुंदर झालेले आहेत. त्याचं आता मूल्यांकनाचं काम सध्या सुरू आहे, परंतु त्या स्वच्छता मोहिमेला परत एकदा या स्वराज्य महोत्सवाची जोड देऊन परत एकदा स्वच्छता मोहीम 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवतो आहे. वृक्षारोपण फार मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या स्वराज्य महोत्सवाच्या निमित्तानं मागच्या वर्षी आपण 1 मध्ये 1 वृक्ष घेऊन आपण लिमिटेड वृक्षारोपण केलं होतं, परंतु यावर्षी या स्वराज्य महोत्सवाच्या माध्यमातून आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 500 झाडं लागले जातील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती मागच्या 15 दिवसापासून सुरू आहे. त्याला पण आपण उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत ह्या एकच दिवसाचा कार्यक्रम नाही, 9 ते 17 मध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या दिवशी वृक्षारोपण होणार आहे. मागे आपण आपल्याला आठवत असेल जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि माजी सैनिक आहेत त्यांचा एक दिवस आपण 1 दिवस सैनिकासाठी म्हणून आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतला होता आणि ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे माजी सैनिक किंवा स्वतंत्र सैनिक आहे त्यांना आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला बोलवतोच, म्हणून त्याच्या व्यतिरिक्त इतर दिवशी बोलून त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर समजून घ्यावा म्हणून आपण मागेच एक कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतला होता 1 दिवस सैनिकासाठी आणि खूप चांगला रेस्पॉन्स त्याला मिळाला होता. आता ह्या स्वराज्य महोत्सवामध्ये सुद्धा आपण संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि आजी सैनिकांचे कुटुंबीय जे कोणी सदस्य असतील, मुलगा असेल, भाऊ असेल, त्यांना मिळून त्यांचा सत्कार करणे हा पण कार्यक्रम आपण संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये 10, 11, 12, 13, 14, 15 पर्यंत आपण हे आयोजन करतोय. त्यांना मुभा दिलेली आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी नियोजन करावं आणि त्याचं प्रोसिडिंग आणि फोटो या पोर्टलवर अपलोड करावं. महिला मेळाव्याचं नियोजन आम्ही महिला बालकल्याण विभागामार्फत करतोय 9 आणि 10 तारखेला. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या विशेषतः महिलांचं मेळावा घेऊन त्यांना आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर ज्या काही सोशल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्या संदर्भात असेल किंवा महिलांचा जास्तीत जास्त सहभाग शासकीय कामामध्ये व्हावा, लोकप्रतिनिधी म्हणून महिलांनी पार्टिसिपेट मोठ्या प्रमाणामध्ये करावं याच्यासाठी आम्ही महिला मेळावे घेतो. त्यानंतर बचत गटाचं मार्गदर्शन आम्ही ठेवलेलं आहे 11 आणि 12 ऑगस्टला वेगवेगळ्या ठिकाणी. तसं आपण बचत गटाच्या बाबतीमध्ये मागे रुक्मिणी सप्ताह म्हणून 7 दिवसाचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये घेऊन ह्या बचत गटाच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पैशाचा विनियोग कसा करावा, पॅकिंग कसं करावं, प्रोडक्शन कसं वाढवावं, विक्री कशी करावी हे जे ग्रामीण भागातल्या महिला भगिनींना माहिती नाही त्या गोष्टीचं ट्रेनिंग आपण 7 दिवस वेगवेगळे विषय घेऊन घेतलेलं आहे. पण त्याच धर्तीवर आता स्वराज्य महोत्सवामध्ये आपण महिला मेळाव्याच्या सोबत बचत गटाचं मार्गदर्शन सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतोय. त्यानंतर कुपोषण आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी आहे, पण तरीसुद्धा भविष्यामध्ये कुपोषणाचा राक्षस परत येऊ नये या दृष्टिकोनातून कुपोषण मुक्तीच्या अनुषंगानं जनजागरण आणि गोपाळाची पंगत हा एक कार्यक्रम आपण महिला बालकल्याणच्या माध्यमातून संपूर्ण अंगणवाडीमध्ये अंगणवाडीतल्या मुलांनासुद्धा या अमृत महोत्सवाचं आणि स्वराज्य महोत्सवाची माहिती व्हावी आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा म्हणून आपण गोपाळाची पंगत कार्यक्रम ठेवलेला आहे. शेतकरी मेळावा
आणि त्या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीवर म्हणजे आता वेगवेगळ्या केमिकल्समुळं आरोग्यावरती दुष्परिणाम येत आहेत समोर, त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेताचं संदर्भामध्ये जनजागरण व्हावं यासाठी या 9 ते 17 ऑगस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही शेतकरी मेळाव्याचं एच ओ साहेब आहेत, आमचा कृषी विभाग आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्या ठिकाणी ठेवतो आहे. त्याच्यानंतर मोबाईलचा दुष्परिणाम, म्हणजे मोबाईलचा जसे फायदे आहेत तसे काही तोटे आहेत, विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये विषय समोर असा आला आहे की आम्ही आता संपूर्ण शाळेतील मुलांच्या डोळ्यांची तपासणी करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वर्षी आम्ही माझं मूल माझी जबाबदारीमध्ये 10 लाख विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली होती. त्याच धर्तीवर कंटिन्युएशनमध्ये यावर्षी आम्ही डोळ्यांची तपासणी करतो, कारण मध्यंतरी 2 वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळं आणि सुट्ट्यामुळं टी व्ही मोठ्या प्रमाणामध्ये बघितल्यामुळं मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम झाला असेल अशी शक्यता असल्यामुळं आम्ही डोळ्याची तपासणी सुरू केलं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत जेवढी तपासणी झाली त्यामध्ये जवळजवळ 15% मुलांना डोळ्याचे आजार झालेले आहेत, दृष्टीदोष झालेला आहे. आणि त्यामुळं मोबाईलच्या वापराच्या संदर्भामध्ये मोबाईलचे काय दुष्परिणाम आहेत हे सांगणारे आम्ही चर्चासत्र शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद भेटेल असे सगळे काही जागा आयडेंटिफाय केलेले आहेत, काही तज्ज्ञ लोक आम्ही निवडतो आहे आणि मोबाईलच्या दुष्परिणामावर चर्चासत्र आम्ही या 9 ते 17 ऑगस्टच्या कालावधीमध्ये घेतो आहोत. म्हणजे एकंदरीत हा स्वराज्य महोत्सव जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत आपल्या सर्वांनी खूप चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत, लोकांना आपण प्रेरित केलेलं आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये हा स्वराज्य महोत्सव आणि त्याच्यातला एक जो भाग आहे हर घर तिरंगा तो चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.